पूर्वीच माहिती असतं तर उत्तरेतून येणारी गाडी राहुरीतूनच परतावून लावली असती असा टोला नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी लगावलाय. कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना आमदार जगताप यांनी या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या बळावर विजय निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आणि समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल देखील आपण या ठिकाणी काही उदाहरण या ठिकाणी तुम्ही सांगितलं, कारण तुमचं आता बारकाईने त्यावेळेस लक्ष होतं, तुम्ही उमेदवारी करणार होते. आता मी करणार असतो तुमच्यापेक्षा जास्त बारीक लक्ष मी ठेवलं असतं. आणि मी एवढं लक्ष जर ठेवलं असतं अण्णा तर गाडी तुम्हाला सांगतो त्या राहुरीच्या पुढे आली नसती. पण हरकत नाही, आज गाडी आली, गाडी परत लावण्याचं काम संग्राम जगताप करणे, एवढं तुम्हाला मी सांगतो. ती कोणत्या बॅगा आणती, कपड्याची आणती, कशाची आणती, कोणती गाडी येती, ते सगळं बंदोबस्त करू आपण. फक्त तुम्ही सगळे एक संघ राहा एवढे तुम्हाला मी विनंती करतो. तुम्हाला फक्त एक संघ राहा पक्ष म्हणून. पक्षाच्या एका तरुण कार्यकर्त्याला आज पवार साहेबांसारख्या व्यक्तीने एवढे मोठे सगळे तुम्ही मंडळी आहे, तुम्ही सगळ्यांनी आज एवढा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्यावर टाकलेला आहे. मग ते स्वतः जरी नाही केलं तरी तुमच्या चार विरोधक धाराची त्यांच्या माध्यमातून रसद पुरवायची आणि त्या माध्यमातून मग ते कुठलेही असू कुठलाही जे संधी सापडल तिथं दाबण्याचं काम त्यांना करायचं. आणि तुम्हाला सांगतो काही नाही, हे सगळा भपका आहे, ही यंत्रणा आली त्यात कोणी येत नाही कोणी जात नाही, तुम्हाला मी सांगतो काही नाही. हे चार शिक्षक येणार, चार कामगार येणार, कुणी येत नाही तुम्हाला सांगतो. आणि आता आपण जी तुम्ही माझ्यावरची काही पक्षाने जी काही जबाबदारी टाकली आहे उमेदवारीच्या रूपानं, तुम्हाला सांगतो आपला प्रचार कोण करणार? हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता, तो कार्यकर्ता आणि या नगर शहरामध्ये तुमचा सामाजिक संघटनेचे लोक करणार. आपल्याकडे कुठला काही तुम्हाला येणार नाही. अरे मी संग्राम जगतापच्या प्रचारावर मी ह्या संस्थेत कामार आहे, कुणी येणार नाही तुम्हाला सांगतो. इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता येणार आहे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता येणार आहे. तिथं तुम्हाला आता ते उमेदवार भाजपमध्ये भाजप सुद्धा येणार नाही तुम्हाला सांगतो. ते आपल्या लोकांनी काहीतरी काय कायचं हे असं म्हटलं, कुणी काय म्हणत आहे तुम्हाला सांगतो. आपण फक्त म्हणू नका, कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, आपण काय म्हणू नका, फक्त आपल्या तोंडातून देऊ नका, तेवढी काळजी घ्या. मी सगळं करतो.